विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य व रोग या प्रकरणामध्ये आपण विविध रोगांची माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण हृदय विकार म्हणजेच हर्ट डिसीज याविषयी अधिक माहिती अभ्यासूया. हृदयांच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायानं ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागतं व ताण आल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं व औषधोपचार करणं आवश्यक आहे. पुढील लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ती हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. छातीमध्ये असह्य वेदना होणं, छातीच्या वेदनांमुळं खांदे मान हात दुखणे, हात आकडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे अशा प्रकारची लक्षणं आल्यास ती कदाचित हृदयविकाराची असू शकतात. म्हणून तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. मग हृदयविकार हा आजार जडण्यामागची कारणं काय आहेत? धूम्रपान करणं, मद्यपान करणं, मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिलट्टपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठक काम करणं, अनुवंशिकता, ताणतणाव, रागीट स्वभाव व चिंता ही हृदयविकार जडण्यामागची कारणं आहेत. मग हृदयविकार जर आजार झाला तर कोणते उपाय त्यावरती केले जातात? एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसवणे, स्ट्रेंथ टाकणे, हृदय प्रत्यारोपण या माध्यमातून हृदयविकारावरती उपचार केले जातात. जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर आपण कोणते प्राथमिक उपचार करू शकतो याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी तात्काळ फोन करणं, रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा, रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीनं रुग्णाच्या छातीवर दाब द्यावा, यालाच कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असंही म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीनं किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. अशा प्रकारे त्या रुग्णाचा आपण हृदयविकारातून किंवा मृत्यूमधून त्याला वाचवू शकतो. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती प्राथमिक उपचार करू शकतो. धन्यवाद.